हॅलो, कसे आहात सगळे? तर मी आणि माझा भाऊ आदित्य आम्ही चाललोय पुण्याला, आणि हे आहे पनवेलचे बस स्थानक. पनवेलची पूर्ण बस स्थानक फिरून दाखवण्याचा प्लॅन होता, पण स्वारगेट बस ही लागलेलीच होती आणि मग आम्ही लगेच बसमध्ये चढलो. तर इथून आता आपला पुण्याचा प्रवास सुरू होतोय. स्वारगेटला चाललो आहे, आणि स्वारगेटला कशासाठी चाललो आहे ते पुढे कळेलच तुम्हाला. तर आपला प्रवास तर सुरू झालाय आता, आणि पावसाळ्यात पुणे मुंबईला तर एकदा जायलाच पाहिजे. आता पावसाळ्यात पुणे मुंबईचा रस्ता म्हणजे एकदम असं स्वर्ग सुकत असते, एकदम हिरवगार सगळं छान हवा येते. तर कशातूनही जा तुम्ही, बसमधून जावा, कारमधून जावा, कशातून किंवा बाईकवर जावा. भरपूर लोक तर बाईकवरही जातात लोणावळ्या वगैरेला. खरंच यार, ते कधी एसटी महामंडळाच्या सीटमध्ये चुकून सुद्धा पाठच्या सीटला बसू नका. आता मजबुरी असली तर बसाच लागतं, कारण की पूर्ण सीट आणि कोविडमुळे एका सीटवर एक जण दोन दोन बसलेले, पण ते एकमेकाच्या ओळखीचे असले पाहिजेत तेव्हाच दोन लोकांना बसता येतं. तर त्यामुळे पाठचं सीट भेटलं आणि परत गाडी भेटेल नाही भेटेल, खूप जोरात पाऊस सुरू होता म्हणून आम्ही लगेच पाठचं सीट तर पाठी बसून गेलो. एक्सप्रेस वे लागल्यानंतर जो थोडा रिलीफ भेटला, पण मध्ये मध्ये जे गतिरोधक स्पीड ब्रेकर आहे असं पूर्ण म्हणजे 3-4 फूट मी उडत होतो वरती. आणि मग पुढे पूर्ण असं लोणावळा सिटी क्रॉस होईपर्यंत असंच निसर्गरम्य वातावरण आहे. पूर्ण डोंगर दऱ्या दिसतात, वरून धबधबे वाहताना दिसतात. एक पॉईंट असा येतो की पूर्ण बस आभाळामधून जाते असं वाटतं आपल्याला, आभाळ कारण की पूर्ण डोंगराला टेकलेले असतात आणि एकदम भारी वाटतं. आणि बसमध्ये पाठचं सीट असल्यामुळे आणि बस जास्त हलतेच ना, त्यामुळे कॅमेरा थोडा जास्त हलतोय. तर पुढची काही सिनरी तुम्ही एन्जॉय करा. तासाच्या प्रवासानंतर आता स्वारगेट आलंय. लई दणके बसले तिकडे पाठीमागे, पाठचं सीट असल्यामुळे एकदम हालत खराब झाली आहे. आता उतरायचं ते आता स्वारगेट यायलाच. आता स्वारगेटला उतरल्यानंतर आम्हाला घ्यायला माझा मावस भाऊ अक्षय बसवेकर आणि आमच्या वहिनी, पण मी तिला वहिनी म्हणतच नाही, अमृता. आमच्या ब्लॉग हे येत आहेत, हाय म्हणा. तुम्हाला कळत नाही बघा, खरंच इथं उलटीवाली माणसं आहेत, आम्ही तुम्ही गाडी घेऊन आला. आणि मला खरं सांगू, बसचा प्रवास खूप त्रास होतो आणि परत कारमध्ये सुद्धा खूप उलट्या वगैरेचा त्रास होतो, म्हणून असं काटाला ना अंगावर की कार का घेऊन आली हे दोघं. आणि माझं खूप डोकं दुखत होतं, कसं तरी होत होतं, म्हणून मी काय परत कॅमेरा ऑन काही केला नाही आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी कॅमेरा ऑन केला. आणि आता तुम्ही फ्रेममध्ये बघू शकता, आम्ही आंब्याचं झाड लावतोय. मी इथून घरून आंब्याचं झाड कोळी लावलेली कुंडीमध्ये, आणि दोन रोप आलते त्याला म्हणलेले एक रोप तुला घेऊन येतो, तो गावी घेऊन जाऊन गावाच्या शेतात लावणार आहे. आणि मग संध्याकाळी थोडं पुणे फिरूया असा विचार केला आणि बाहेर पडलोत आम्ही. पण त्या दिवशी खूपच पाऊस होता, पण तरी मग स्कूटीवरच असं शनिवारवाडा लांबूनच बघताय, कारण की शनिवारवाडा बंद आहे म्हणजे कोविडमुळे भरपूर सगळेच प्लेसेस बंद आहेत. लाल महल सगळं आपलं लांबूनच बघितलं. आणि मग मानाचा पहिला गणपती. आता नेक्स्ट टाईम जेव्हा जाऊ कधीतरी, मग एकदा प्रॉपर असा आपण तिथे ब्लॉग करूया. पण पुणे फिरताना एक अनुभव, असा सांस्कृतिक अनुभव, कल्चरल पुणे असं खूप जास्त असं फील होतं तिथे. आपलं मुंबईत आपल्या इथे कसं डायरेक्ट बिल्डिंग आहे, तिथे कसं प्रत्येक कसं स्ट्रक्चर वेगळं वाटतं थोडं. पुण्यात सगळं असं सांस्कृतिक वाटतं, म्हणून सांस्कृतिक राजधानीसुद्धा म्हणतात पुण्याला. सगळं पारंपरिक असल्यागत पुण्यात फील येतो. म्हणजे मी बाईकवर फर्स्ट टाईमच फिरलो असं मेन गल्ली बोळातून पुणे, तर असं वाटलं, छान वाटलं. ऑल नमकीन
पर्सन मार्केट. अच्छा आपल्या इकडे दुकान लागेल ते बालाजी चौक बांबू आणि पर्सन मार्केट एक लक्ष्मी म्हणून आहे दुकानची दुकान असते ना गोष्टी त्याचं दुकान तो डिस्ट्रीब्युटर आहे पुणे जिल्ह्याचा पुणे प्रायव्हेट लिमिटेड हो लक्ष्मी क्रॅकरी पुणे जिल्ह्याच्या अंतर अरे लाईन मध्ये थांबा लागेल. आणि हे आहे रविवार पेठेत फरसान आणि बांबू मार्केट स्पेशल. तर आणि हे फरसान मार्केट मधील हे बालाजी फरसान नावाचं खूप फेमस दुकान आहे. तिथे जेवढी लाईन लागली त्याच्यावरून तर अंदाज आलाच असेल की किती फेमस आहे ते. आणि भरपूर गर्दी होती मध्ये आणि गर्दीप्रमाणे खरंच ते बालाजी फरसानची क्वालिटी पण तेवढीच चांगली आहे. आम्ही काही सामान घेतलं तिथून आणि अजून दोन चार ठिकाणी जायचा प्लॅन होता पण पाऊस एवढा जोरात सुरू झाला आणि पावसामुळे काही जमलंच नाही. आणि आता सुरू झालाय माझ्या परतीचा प्रवास म्हणजे इकडे परत पनवेलला येण्यासाठी. मी पुण्याला यासाठी गेलो होतो की आमच्या गावाकडून धान्य आलं होतं आणि ते धान्य आणण्यासाठी गेलो होतो. मग मावाचा मावस भाऊ राहतो त्याच्यासोबत थोडं पुणे फिरलोत आणि मग नेक्स्ट डे टेम्पोत घालून धान्य आणायचं होतं. तर माझ्यासोबत आहे माझ्या आत्याचा मुलगा राहुल भैया आणि पाठीमागे आदित्य आणि रोहित बसले होते. खरं सांगू एवढं भारी वाटतं ना ते मस्त. त्या टेम्पोला स्पीड पण अशी 45-50 स्पीड दम्मानी आणि सगळं निसर्गरम्य वातावरण झालेलं होतं. सगळे डोंगर मस्त हिरवगार दिसत होतं. त्यानंतर आला लोणावळा. लोणावळ्याला थोडं थांबलोत काही फोटो वगैरे काढले तिथं मस्त निसर्गरम्य. हे बघा आता किती डोंगर सुंदर दिसेल हा. आणि ते छोटासा धबधबा दिसतोय का तुम्हाला तो वाहताना. आणि पुढे अजून एका ठिकाणी थांबलेलो तिथून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बघा हा पूर्ण क्लिअर दिसतो किती छान दिसतो ना. त्यानंतर माकडं सुद्धा आलती तिथे आणि माकडं बघा ना किती मांसळलेली आहेत त्याच्या हातात कणीस. तो कसा खातोय कोणीतरी त्याला कणीस दिलेलं. दिवसभर तिथं पर्यटक येतच असतात म्हणून ते माकडांची मजा असेल म्हणजे रोज कोण ना कोण काही ना काही सारखं त्यांना खायला देतच तिथे. आणि माकडांना टाटा बाय बाय करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलोत. अशा प्रकारे माझ्या पुण्याची छोटीशी ट्रिप ही मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.